नमस्कार, आजच्या वेळी बघायचं येतं नवीगणित भाग एक, त्याच्यामधला सराव संख्या 3.6 प्रश्न क्रमांक 2, बहुपदींचे अवयव काढा. तर त्याच्यामधला आपल्याला प्रश्न क्रमांक 4 बघायचा आहे. प्रश्न क्रमांक 1, 2, 3 आपण मागच्या वेळेत बघितले, आजच्या वेळेत आपल्याला प्रश्न क्रमांक 4 बघायचा आहे. काय दिले? x² + 2x + 3 एका कंसात दिले, दुसऱ्या कंसात x² + 2x + 5 आणि -35 दिलं आहे. ओके, तर गणित आधी लिहून घेऊया. x² + 2x + 3 आणि x² + 2x + 5 -35. आता इथे आपण काय करूया, x² + 2x इथे कॉमन दिसतं आहे, हे बघा. तर ह्याला आपण m मानूया. x² + 2x आपण m मानू. m मानल्यानंतर काय उत्तर येणार आहे? m + 3 m + 5 - 35. तर दोन्ही कंसाचा गुणाकार करूया. पहिला m गुणिले हा कंस, नंतर -3 हा कंस. ओके, m * m = 5 5m 3 * m + 3m 3 * 5 3 = 15 आणि -35. ओके, आता m² + 5m + 3m 8m. आता 15 मधून 35 हे बघा, 35 - 35 आहे. 35 मधून 15 गेले 20 राहिले, मोठ्या संख्येला वजा चिन्ह असल्यामुळे -20. आता याचे आपल्याला अवयव पाडायचे आहेत, म्हणजे गुणाकार 20 आला पाहिजे, -20 आणि बेरीज किती आली पाहिजे? 8 आली पाहिजे. आता 10 आणि 2 आहे. ओके, तर मोठ्या संख्येला आपण 10 नाही, इथे छोट्या संख्येला आपल्याला वजा चिन्ह द्यावं लागेल. 10 × 2 = 20. ओके, गुणाकार 8 येतो कारण मोठ्या संख्येला अधिक चिन्ह आहे म्हणून. त्याच्यानंतर आणि बेरीज 8 येते कारण मोठ्या संख्येला अधिक चिन्ह आहे म्हणून. गुणाकार -20 कारण -(+)= होत आहे. तर m² + 10m - 2m - 20. ओके, दोघांमधून कॉमन काढूया. m + 10 त्याच्यानंतर -2 इकडे m + 10. ओके, m + 10 आणि m - 2. आता आपण बघा, एमच्या ठिकाणी आपण m काय मानलं होतं? x² + 2x. आता हे आपण घालूया, x² + 2x + 10 आणि x² + 2x - 2. ओके, तर m = x² + 2x ठेवून, ओके, जे आपण मानलं होतं ते आपण परत ठेवलेलं आहे इथे, आणि हेच झालं फायनल ॲन्सर ह्या गणिताचं. ओके, धन्यवाद.